वेलकम विद्यार्थी मित्रांनो, आज अपन समाज विज्ञान मधील दुसरा धड़ा ब्रिटिश सत्तेचा विस्तार बघणार आहोत। यामध्ये याच्या पूर्वी अपन पहिल्या धड्यामध्ये अपन अभ्यास केलेला होता, तर 1765 पर्यंत ब्रिटिशांनी आपली राजवट आपल्या भारत देशामध्ये कशा प्रकारे विस्तार करण्यामध्ये यशस्वी झालेले होते आपण बघितलेलो होतो। का तर पहिला एक 3 कर्नाटिक युद्ध, नंतर प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई, यामुळे जवळपास पूर्वेकडील भाग म्हणजे बंगाल, बिहार, ओरिसा आणि कर्नाटिक या भागामध्ये ब्रिटिश प्रबल झालेले होते। तरी सुद्धा ब्रिटिशांनी आपला जो काय राज्यकारभार आहे तो विस्तार करण्यासाठी राजकीय रित्या आपल्या भारत देशामध्ये बळकट होण्यासाठी वारंवार युद्ध केले। त्यामध्ये महत्त्वाची युद्ध होती अँग्लो मराठा युद्ध, ब्रिटिश सत्तेचे एकीकरण, दत्तक वारस नामंजूर कायदा, सहायक सैन्य पद्धती, अँग्लो सीख युद्ध, अँग्लो मैसूर युद्ध, हे आपण पाहतो इतिहासामध्ये। म्हणजे आपला जो काय भारत देशामध्ये ब्रिटिशांनी आपला राज्य कारभार जो काय विस्तार करण्यासाठी जी युद्ध आणि जी नीती जी पद्धत वापरली गेली, युद्ध होते अँग्लो मराठा युद्ध, अँग्लो सीख युद्ध, अँग्लो मैसूर युद्ध, आणि जे नीती होती म्हणजे धोरण होतं दत्तक वारस नामंजूर कायदा, सहायक सैन्य पद्धत, हे दोन धोरण ब्रिटिशांनी अतिशय परिणामकारक आपल्या भारत देशामध्ये अनुष्ठान केले आणि त्या धोरणामार्फतसुद्धा आपला जो काय राजकीय विस्तार आहे ते करण्यामध्ये यशस्वी झालेले आपल्याला इतिहासात दिसतात। तर याच्या यामध्ये आपण एक एक भाग एक एक टॉपिक आपण बघत जाऊया। पहिल्यांदा अँग्लो मराठा युद्ध। तर या अँग्लो मराठा युद्ध बघण्यापूर्वी आपण बघणार आहोत भारत 1765 दरम्यान कशा प्रकारे होता, भारताची राजकीय स्थितीगती आपण बघूया, थोडासा अभ्यास करूया नकाशाद्वारे। इथं या ठिकाणी आपण बघतो जो काय येल्लो किंवा पिवळा भाग जो आहे मराठा सुप्रीमसी होती, मराठ्यांचं साम्राज्य विस्तारलेलं होतं इथंपर्यंत, आणि इकडं त्याच्या खालच्या बाजूला बघतो निजाम हैदराबादचे संस्थान होतं, आणि त्याच्या खालच्या बाजूला दक्षिणेला मैसूर संस्थान आपणाला पाहावयास मिळतं इथं, आणि या ठिकाणी कर्नाटक, हे कर्नाटक तरी ऑलरेडी ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली आलेलं होतं, आणि इकडं बघतो आपण बंगाल, ओरिसा, बिहार हे संपूर्ण काय झालेले ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आलेले आपणाला दिसून येतात। तर ब्रिटिशांनी जर भारत देशामध्ये आपलं साम्राज्य विस्तार करायचं असेल तर या उत्तरेला जे काय मुघल आहेत, मुघलांचं थोडंफार साम्राज्य येतं होतं, आणि यांनासुद्धा काय करायचं आहे, त्यांना भारतातून, भारताच्या राजकीय व्यवस्थेतून हटवायचं आहे आणि मराठ्यांनासुद्धा कमी करायचं आहे, हे त्यांचा एक महत्त्वाचे धोरण होते। आणि मराठ्यांना कमी करण्याच्या हेतूने ते काही सुसंधी किंवा संधी ची वाट पाहत होते, आणि ती संधी त्यांना लाभली ते केव्हा, तर 1775 दरम्यान। त्याच दरम्यान काय झालं तर पहिले अँग्लो मराठा युद्ध होतं इतिहासामध्ये, ते बघूया आपण इथं। तर या ठिकाणी भारतामध्ये आपली जी काय सुप्रीमसी, आपलं जे काय सर्वोच्च राजकीय व्यवस्थेमध्ये स्थापन करण्यासाठी ब्रिटिशांनी जे काय युद्ध लढले गेले त्याच्यामध्ये अँग्लो मराठा युद्धसुद्धा अतिशय महत्त्वाचे गणले जातात। यामध्ये बघूया पहिले अँग्लो मराठा युद्ध। हे पहिले अँग्लो मराठा युद्ध आपल्या भारत देशामध्ये ब्रिटिशांनी लढलं मराठ्यांच्या विरोधात। हे कशा प्रकारे लढले म्हणायचं, आपल्या समोर एक छायाचित्रसुद्धा मी इथं प्रस्तुत केलेलं आहे, तर या छायाचित्राद्वारे आपण कल्पना करू शकता मराठी आणि इंग्रज कशा प्रकारे पहिल्या अँग्लो मराठा युद्धामध्ये लढले होते म्हणायचं आपण बघतो। तर हे अँग्लो मराठा युद्ध 1775 ते 1782 पर्यंत चाललं। तर या वेळेला
काय काय घटना घडल्या आणि कशा प्रकारे हे युद्ध झालं म्हणायचं आपण बघूया इथं। तर 1775 दरम्यान काय झालेलं होतं, तर मराठ्यांचा जो काय महत्त्वपूर्ण पेशवा होता पहिला माधवराव याचा मृत्यू झालेला होता 1772 मध्ये। त्याच्यानंतर तर मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये पेशवेपदासाठी महत्त्वपूर्ण एक अंतर्गत कलह निर्माण झालेला आपणाला इथं दिसून येतो। अशा कलहामध्येच काय झालं होतं, तर बक्सारच्या लढाईमध्ये जे काय शाह आलम पराभव झाला होता ब्रिटिशांच्याकडून, याच्या बरोबर मराठ्यांनी हात मिळवणी करतात आणि शाह आलमला परत एकदा मुघलचा सम्राट म्हणून स्थापित करतात। हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण इंग्रज नाराज होण्यास मराठ्यांच्या विरोधात होता। तर अजून हे सगळे कारण ठेवून ब्रिटिश काय करत होते, तर मराठ्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी केव्हा संधी मिळते याची ते वाट पाहत होते आणि ती संधी पहिल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर यांना भेटते। कसं, तर पहिल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर पेशवेपदासाठी त्याचा धाकटा भाऊ नारायणराव याला पेशवेपद दिलं जातं मराठ्यांच्यामध्ये, परंतु त्याच्या काका रघुनाथराव किंवा राघोबा याला ते पसंद नसतं आणि तो काय करतो, तर नारायणरावाचा हत्या करतो आणि हत्या झाल्यानंतर मराठे साम्राज्यामध्ये एक प्रकारची खळबळ उडते आणि मराठे प्रमुखांनी राघोबाला काय करतात, तर त्याचा विरोध करतात आणि साम्राज्यातून त्याची हकलपट्टी करतात। हकलपट्टी केल्यानंतर राघोबा जाऊन तो इंग्रजांना मिळतो, इंग्रजांच्या बरोबर हात मिळवणी करतो। ही संधी जी काय वाट पाहत होते ब्रिटिशांनी, ती संधी या ब्रिटिशांना या राघोबाच्या मार्फत मिळालेली आपल्याला इथं दिसून येते। अजून काय काय होते, तर या संधी मिळाल्यानंतर ब्रिटिश मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी ते पुढे आले। यामध्ये बघतो आपण, माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाल्यानंतर जबरदस्त एक फटका मराठ्यांना बसलेला होता आणि त्याचा बंधू नारायणराव सत्तेवर येतो, परंतु त्याचा काका राघोबा त्याची हत्या करतो। राघोबाला मराठ्याच्या साम्राज्यातून काय केलं जातं, तर हकलपट्टी केली जाते। हे आपण मी आत्ताच त्याचं विवरण दिलेलं होतं। यामुळे अंतर्गत जो काय कलह निर्माण झाला होता पेशवेपदासाठी तो भरून काढण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात एक चर्चा चाललेली होती आणि त्याच वेळेला राघोबा जाऊन ब्रिटिशांना मिळालेला होता। नारायणरावचा मुलगा दुसरा बाजीराव याला पेशवेपद देण्यात येतं, परंतु राघोबा विरोध करून ब्रिटिशांना जाऊन मिळतो आणि राघोबाची मराठे साम्राज्यातून हकलपट्टीसुद्धा केलेली असते। तर ब्रिटिश आणि मराठे यांच्यामध्ये प्रदीर्घ एक युद्ध चालतं या दरम्यान 1775 ते 1782 पर्यंत। आणि नंतर काय होतं, तर सालबाईचा एक करार करणे भाग पडतं मराठ्यांना आणि या सालबाईच्या करारानुसार हे युद्ध संपुष्टात येतं। म्हणजे पेशवेपदासाठी राघोबा आणि दुसरा जो काय नारायणरावचा मुलगा दुसरा बाजीराव या दोघांच्यामध्ये जी काय स्पर्धा निर्माण झालेली होती ही स्पर्धा इथं संपते। का, तर या सालबाईच्या करारानुसार राघोबाचं तोंड ब्रिटिश बंद करतात, त्याला काही पेन्शन निवृत्ती वेतन देऊन तो शांत बसवतात आणि इथं दुसऱ्या बाजीरावला पेशवेपद देण्यात येतं, पेशवा म्हणून त्याला घोषित करण्यात येतं। म्हणजे दुसरा माधवराव जो काय नारायणरावचा मुलगा होता त्याला दुसरा माधवरावला पेशवेपद देण्यात येतं। इथं आपण पहिल्या अँग्लो मराठा युद्धामध्ये हे काही महत्त्वाचे अंश आपण पाहतो, इथं महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघतो। हे आपण काय करायचे, पहिल्या अँग्लो मराठा युद्धाबद्दल आपण काय करायचं त्याची अभ्यास करायचा आहे। तर आपण नेक्स्ट बघूया दुसरे अँग्लो मराठा युद्ध। दुसरे अँग्लो मराठा युद्ध हे 1800 पासून 1805 पर्यंत इथं आपल्या इतिहासामध्ये चालतं, 1803 ते 1805 पर्यंत। तर दुसऱ्या अँग्लो मराठा युद्धामध्ये काय काय घडलेलं असतं आणि कोणकोण महत्त्वाच्या व्यक्ती आहेत ते सुद्धा आपल्याला इथं बघायचे आहेत। तर त्याच्यापूर्वी या दुसऱ्या अँग्लो मराठा युद्धाचं जे काय एक छायाचित्र आहे ते आपल्यासमोर मी इथं प्रस्तुत केलेलं आपण बघू शकतो। मराठे आणि इंग्रज हे आपापसात
याच्यामध्ये या युद्धामध्ये कशा प्रकारे लढले आणि ते युद्ध